आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल थैलेसीमिया आजाराशी झुंज देते चिमुरडी सबा जगण्यासाठी सुरू आहे धडपड आर्थिक मदतीची हावी आहे गरज गेली सहा वर्ष थैलेसीमिया आजाराने ग्रासलेल्या लहान मुलगी सबा मुला ही इचळकरंजी शहरातील दत्त नगर मधील आहे घरची आर्थिक परिस्थिती एकदम बिकट असल्याने सभावर शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास लाख खर्च येणार आहे आहे यासाठी समाजातील दानशूर पुढे आवाहनही करण्यात जयपूर येथील प्रेम निकेतन हॉस्पिटल साऊथ ईस्ट एशिया इन्स्टिट्यूट फॉर थेलेसिमिया या हॉस्पिटलमध्ये बोनमॅरो ट्रान्सप्लांट ची शस्त्रक्रिया सभा करण्यात येणार आहे शस्त्रक्रियेसाठी जवळपास तेरा लाख रुपये खर्च येणार आहे मुख्यमंत्री सहाय्य निधी कक्ष तीन लाख रुपये व पंतप्रधान कक्षाकडे तीन लाख रुपयांची मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत उर्वरित सात लाख रुपयांची रक्कम उभा करणे सर्वसामान्य कुटुंबियांसमोर मोठं आवाहन आहे तरी समाजातील दानशूर व्यक्ती सामाजिक संस्था यांनी मुल्हा कुटुंबाला आर्थिक मदत करत या लहान मुलगी सभाचे प्राण वाचवण्यामध्ये मोलाचं योगदान द्यावं असं आवाहन संवेदना मेडिकल फाउंडेशन तर्फे करण्यात आलं आहे इचलकरंजी दत्तनगर परिसरात राहणारी सहा वर्षीय सबा मुस्ताक मुल्ला हे बाळ आजाराने ग्रस्त आहे यासाठी सात लाख रुपयांची रक्कम मुल्ला कुटुंबांसाठी फार मोठी गोष्ट आहे पण चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी ही रक्कम उभी करणं गरजेचं असल्याने वडील मुस्ताक मुल्ला यांच्यासह समस्त मुल्ला कुटुंबीय धडपडत आहेत त्यांना सध्या समाजातील दानशूर व्यक्तींसह सा सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत मिळणं गरजेचं आहे तरी मदत करू इच्छिणाऱ्यांना दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे येऊन सडळ हाताने मदत करावी असं आवाहन सभाचे वडील मुस्ताक मुल्ला यांनी केलं आहे महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामन कृष्णात कांबळेसह बरकतभाई पन्हाळकर